महिला दिनानिमित्त स्वरसंपदा म्युझिक अकॅडमी आयोजित फक्त महिला कलाकारांचा असलेला विशेष कार्यक्रम सूर बने हमारा दिनांक 2 मार्च सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत, स्थळ अण्णाभाऊ साठे सभागृह सातार रोड, प्रवेश विनामूल्य. भुकेल्यांना अन्नदान करत आज शहरभर रोटी डे साजरा करण्यात आला. आपल्या आजूबाजूला अनेक जण उपाशी झोपतात, त्यांना खायला मिळावं या उद्देशाने 4 वर्षापूर्वी रोटी डे हा उपक्रम सुरू करण्यात आला. अभिनेता अमित कल्याणकरच्या संकल्पनेतून हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. ज्याला जे जमेल, म्हणजे धान्य असेल किंवा शिजवलेलं अन्न असेल, ते निदान या दिवशी म्हणजे 1 मार्च रोजी तरी ज्यांना त्याची गरज आहे त्यांच्यासाठी दान करावं अशी ही संकल्पना. ही संकल्पना कशी सुचली हे सांगितलं अभिनेता अमित कल्याणकर यांनी. 2016 साली व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी आणि माझा एक मित्र सुरेश बोर्डे, आम्ही दोघे रस्त्यावरती भटकत होतो. संध्याकाळची वेळ होती आणि त्यावेळेला तिथे एक लहान मुलगा स्वतःचं जेवण बनवायचा प्रयत्न करत होता. त्याचं वय असेल 7 ते 8 वर्ष. आणि त्याच वेळेला व्हॅलेंटाईन डेच्या वेळेला तिथे भरपूर मुलं मुली गुलाबाची फुलं आणि बर्गर्स, पिझ्झाज वगैरे असं सगळं घेऊन खूप छान वातावरण होतं. त्यामध्ये एक आपल्या सामाजिक परिस्थितीचा एक वेगळा प्रकार मला तिथे बघायला मिळाला की तो एक मुलगा स्वतःसाठी जेवणासाठी धडपड करत होता. आणि सेकंड डे म्हणजे त्याच्याशी आम्ही बोललो, त्याला थोडंसं खायला दिलं आग्रहाने, त्याने घेतलं, खूप छान वाटलं. दुसऱ्या दिवशी एक मला फॉरवर्डेड मेसेज आला, काश कोई रोटी डे होता तो लोक भूक से बिलकते लोगों को रोटी बाटते. आणि त्या मेसेजमुळे मला तो मेसेज आवडला. मी काही मित्रांना पाठवला आणि म्हटलं की आपण असं काही करू शकतो का, तर सगळे म्हणाले करूयात. आणि त्या 2016 ॲक्टिव्हिटीचं स्वरूप आज इतकं मोठं झालं आहे, मलाही खरं तर खूप छान वाटतं आहे की आज महाराष्ट्रातल्या जवळजवळ 22 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम होतो आहे. माझ्याकडे कंटिन्युअस फोटोज येत आहेत, व्हिडिओज येत आहेत आणि आम्ही ते रोटी डेच्या पेजवर, इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजवर अपलोड तुम्ही बघू शकता आत्ताही, की रोटी डे इंडिया नावाचं, ॲट रोटी डे इंडिया या नावाने तुम्हाला ते फोटोज फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघायला मिळतील. तुम्ही ते नक्की बघा, तुम्ही स्वतः या उपक्रमात सहभागी व्हा. आणि 1 मार्चलाच फक्त अन्नदान करायचं आहे का किंवा धान्यदान करायचं आहे का, तर असं नाही आहे. तुम्ही कधीही करू शकता, पण 1 मार्चला नक्की करा, निमित्त म्हणून, जनजागृती म्हणून, अवेअरनेससाठी. आज पुणे शहरात ठिकठिकाणी जाऊन मराठी कलाकार चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी यांनी अन्नदान केलं. आज आपल्याला रोटी डे सारखे उपक्रम राबवावे लागणं म्हणजे अनेकांना आजही खायला मिळत नसल्याचं सांगतंय. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी अन्नदान करायचं आवाहन अमितने केलंय. खंत आता कसं आहे, समाज आपला वेगवेगळ्या स्तरांवरती वाटला गेलेला आहे. काही खूप श्रीमंत आहेत, काही श्रीमंत आहेत, काही मध्यमवर्गीय आहेत, काही जे आहेत ते एकदम गरीब आहेत. काही जणांना एक वेळचं जेवणही मिळत नाही. तर अशा लोकांसाठी आपण काम करणं आपल्या देशाची सेवा आहे आणि ते आपण आपल्या देशाचे नागरिक म्हणून करणं गरजेचं आहे. भारतीय संस्कृतीत वारसा होता अन्नदान करायचा, पण आजकाल वेस्टर्न कल्चरमुळे, मॉडर्नायझेशनमुळे त्याचा परिणाम थोडा कमी झालेला आहे. बाकीचे डेज आपण साजरे करतो, तर आपण रोटी डे का नाही साजरा करायचा, की ज्या दिवशी आपण गोरगरिबांना, भुकेल्या जीवांना, माणसांना, प्राण्यांना अन्नदान करूया. कारण हे सगळे आपल्याच देशातले नागरिक आहेत, आपल्याच देशातले प्राणी आहेत. आणि आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. तर आपण त्या प्रतिज्ञेला जागूया आणि आपण स्वतः अन्नदान करूया, धान्यदान करूया. सामाजिक संस्थांना ज्या या अशा सगळ्या लोकांसाठी अहोरात्र, दिवस रात्र काम करतात, सगळं कामधंदं सोडून त्यांना आपण थोडं थोडं का होईना धान्य दिलं, थोडं थोडं प्रत्येकाने, तरी खूप मदत होऊ शकते. आणि आपण अशा प्रकारे एक रोटी डेच्या माध्यमातून पूर्ण समाजाला एक चांगला संदेश देऊ शकतो, पूर्ण देशाला, पूर्ण जगाला. आणि आपण आपल्या लोकांसाठी काम करणं हे खूप खूप मोलाची गोष्ट आहे. हे समाधान खूप वेगळं आहे. हे जे आनंदाने आत्ता इथे खात आहेत 2 घास, हे बघून खूप छान वाटतं. तुम्हाला हे छान वाटण्यासाठी तुम्हीसुद्धा हे करा. हे तुम्हाला आव्हान आहे, पोटतिडकीने मी सांगतोय तुम्हाला की तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा आनंददान करा. 1 मार्चला तर नक्कीच करा. या उपक्रमाचं चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी कौतुक केलंय. निश्चितच हा स्तुत्य उपक्रम आहे, की आपण पाहिलं म्हणजे जगामध्ये अनेक व्यक्तींना एक वेळचं अन्न मिळत नाही आणि या भुकेल्या पोटीमध्ये नैराश्यकडे जातात किंवा वेगळ्या मार्गाला जातात. अशा या सर्वांसाठीच कलावंत असतील सर्वांनीच आज 1 मार्च डे हे जवळजवळ 4थं वर्ष रोटी डे म्हणून साजरा करतो. आणि आज या माध्यमातून महाराष्ट्रात, भारतात, जगामध्ये कुणीही उपाशी राहू नये आणि त्यांना एक वेळचं तरी अन्न मिळावं यासाठी हा प्रयत्न अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद, आमच्या सर्व शाखा यात सहभागी आहेत, सर्व कलाकार सहभागी आहेत आणि इतरही सर्व लोक यामध्ये सहभागी आहेत. या माध्यमातून माझं आव्हान आहे सर्वांनाच की आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी दान करत असतो,
पण भुकेलेला अन्न देणे हे सर्वात मोठं दान आहे. त्यामुळे निश्चितपणे अशा प्रकारे दान वारंवार करत राहावं आणि भुकेलेला अन्न द्यावं अशी मी अपेक्षा करतो. आपण बऱ्याच प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम करतो, उपक्रम करतो, आपले विवाह समारंभ असतील, आपले इतर समारंभ असतील, त्यात आपण हजारो लोकांना अन्नदान करतो आणि हजारो लोकांचं अन्न वाया जातं. परंतु हे वाया गेलेलं अन्नसुद्धा आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकता. त्यामुळं निश्चितपणे प्रत्येकाने जर घरातनं विचार केला की आपण निदान एक दोन व्यक्तीला तरी आज एक पोळी एक भाजी तरी देऊ असं जरी केलं तर अशा प्रकारे जगात कोणीच उपाशी राहणार नाही. बऱ्याच लोकांकडे गरजेपेक्षा जास्त अन्न असतं आणि ते वाया जातं, ते फेकून द्यावं लागतं. त्यापेक्षा अशा गरजू व्यक्तींना ते अन्नदान करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.